स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या म्हणजे 14 जुलैच्या भागात कुकी आणि बाकी सगळे शशांकला समजावत असतात, पण मी माझे प्रयत्न केले ते अपूर्वाला समजलेच नाहीत असं शशांक म्हणतो. तर शशांक, तू अपर्णा काकीवर किती प्रेम करतोस हे तिला कधी सांगितलंयस का असं कुकीला विचारतो. तेवढ्यात तिथे अपर्णा येते आणि जवळ असलेलं गुलाब अपर्णाला देऊन कुकी तिला प्रपोज करतो. तेव्हा प्राची अजून घरी आली नाहीये असं अपर्णा सगळ्यांना सांगते. तर थोड्या वेळाने अप्पू कानेटकरांच्या घरी येते आणि सगळ्यांना हाक मारते. तिला पाहून सगळे खुश होतात. तेव्हा माई तिला, तुला सुद्धा आमची आठवण येत होती ना असं विचारते आणि अप्पूसाठी तिच्या आवडीचं जेवण करायचं ठरवते. तेव्हा दादा तिला, तू अशी शांत का आहेस, तू नक्की कायमची परत आली आहेस ना असं विचारतात. त्यानंतर अप्पू तिच्या आणि शशांकच्या खोलीत जाते. तेव्हा शशांक काम करत बसलेला असतो. तेव्हा अप्पूला बघून शशांकला आनंद होतो. तर मी इथे राहायला आली नाहीये असं अप्पू शशांकला सांगते आणि जायला निघते. तेव्हा शशांक तिचा हात पकडून तिला थांबवतो. तर इथे माई आणि अपर्णा बोलत असताना अपर्णा प्राचीची वाट बघत असते. तेवढ्यात तिथे प्राची येते आणि अपर्णा तिला एवढा उशीर का झाला असं विचारते. तर मी मैत्रिणींसोबत अभ्यासाला बसले होते, त्यातच वेळ गेला असं प्राची त्यांना सांगते. तेव्हा अपर्णा प्राचीला ओरडू लागते. तर माई अपर्णाला आपल्या घरातल्या संस्कारांवरती आणि प्राचीवरती विश्वास ठेव असं तिला सांगते. त्यानंतर प्राची, मी जेवून आली असं अपर्णाला सांगते, पण तिला ते पटत नाही. तरी ते शशांकचा हात झटकून अप्पू निघू लागते. तेव्हा पुन्हा शशांक तिला थांबवतो आणि तू आता नेत्राशी लग्न कर असं अप्पू शशांकला सांगते. हे ऐकून शशांक भडकतो. मालिकेच्या आगामी भागात प्राची अप्पूला तुला शशांक बद्दल काय आवडत नाही असं विचारते. तेव्हा अप्पू तिला शशांक बद्दल न आवडणाऱ्या खूप गोष्टींबद्दल बोलू लागते. हे शशांक दारामागे उभं राहून ऐकत असतो आणि त्याला अप्पूचं बोलणं ऐकून राग येतो. मालिकेत आता पुढे काय घडणार, अप्पू शशांक मधला दुरावा मिटणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा ठिपक्यांची रांगोळी सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.